पनवेल तालुक्याची सर्वसाधारण सभा 14 ऑगस्ट रोजी शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाली. या सभेसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, पंचायत समिती सभापती चंद्रकला शेळके, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशिला घरत, पंचायत समिती सदस्य अरुण शेठ भगत, निलेश पाटील, नगरपालिका बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती संगीता कांडपाळ, नगरसेवक गणेश पाटील, एकनाथ गायकवाड, नीता माळी, कल्पना ठाकूर, गवान ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा घरत, प्रल्हाद केणी, सकाराम पाटील, माजी उपसभापती रामदास पाटील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, कार्यकर्ते, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील, पनवेल तालुक्याचे तहसीलदार दीपक आकडे, विविध खात्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तर देश तसेच राज्याचा गौरव वाढवण्याचे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे विविध खात्यांचे मंत्री, मावळचे खासदार अप्पा बारणे, रायगडचे खासदार अनंत गीते, जिल्ह्याच्या विविध विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले विधानसभा सदस्य, खेळाडू यांचे अभिनंदन करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्र पाटील यांनी आमसभा 2013-14 इतिवृत्ताचे वाचन करून इतिवृत्त मंजूर करण्यात आले. सभेत सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी संबंधात जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची जंत्री त्या ठिकाणी येणाऱ्या बदली होऊन येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांकडे ठेवली. जात नसलेले अनेक नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहतात, त्यामुळे अधिकाऱ्यांनी नव्या जागी रुजू होताना पूर्वीच्या तक्रारींची शहनिशा करून जनतेच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करावी अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तालुक्यात वीज कनेक्शन देण्यात वीज वितरण अधिकाऱ्याकडून होणाऱ्या गैरप्रकारांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर चर्चा करताना आमसभेचा वेळ वाया घालवणाऱ्या उद्देशाने भाषणबाजी करीत ऊर्जा मंत्र्यांवर आरोप करण्याचा प्रयत्न करताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी तात्काळ कठोर भूमिका घेत संबंधित भाषणबाजाला कठोर शब्दात समज दिली. त्यामुळे भाषणबाजी करून सर्वसामान्य जनतेचा अमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या भाषणबाजांना चांगलाच चाप बसला. राज्य परिवहन मार्ग परिवहन संबंधात नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पनवेल स्थानकाचे प्रमुख राजेंद्र परदेशी यांनी समर्पक उत्तर देऊन बसस्थानकात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्यामुळे भविष्यात येत्या काही दिवसात पनवेलच्या जनतेला चांगल्या स्थानकातील सोयी सुविधा उपलब्ध होतील. महसूल विभागासंबंधी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांवर तहसीलदार दीपक आकडे यांनी समाधानकारक उत्तर देऊन अनियमितता असणाऱ्या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले. सिडको संवादातील प्रश्नांबाबतही सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची दखल घेऊन येत्या 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आमसभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केल्याने सभेची वेळ टळून गेली, त्यामुळे विविध 10 विभागांसंबंधी नागरिकांना प्रश्न विचारता आले नाही. मात्र नागरिकांना वेळेअभावी प्रश्न विचारता आले नसल्याचे ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांनी उर्वरित खात्यासंबंधीचे प्रश्न लेखी स्वरूपात देण्याची सूचना करून पुढील आमसभा जानेवारीत घेऊन त्यावेळी या प्रश्नांचा आढावा घेतला जाईल असे स्पष्ट केले. अतिशय कौशल्याने सभा हाताळून नागरी प्रश्नांची सोडवणूक करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही सभा संपल्याचे जाहीर केले. मी दिलगिरी व्यक्त करतो की आपण सर्वजण या ठिकाणी या आमसभेमध्ये आपल्या तालुक्यातील विविध विभागांचे प्रश्न मांडण्यासाठी इथं उपस्थित झालात, पण सर्व विभागांचे प्रश्न आपण हाताळू शकलेलो नाहीये. 4 विभागांचे प्रश्न या ठिकाणी आपण चर्चा केली, 10 विभाग असे आहेत जी कागदावरती आहे आणि त्यांची चर्चा या ठिकाणी सुरू होऊ शकलेली नाही. आपण 11 वाजता या सभेला सुरुवात केली, आता 4 वाजता या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतंय. पण आमसभेवरती बंधन नसतं की आमसभा वर्षातून एकदाच घ्यावी. मागच्या वेळेलाही आपली चर्चा झाली होती की ही सभा आपल्याला लवकर घेता येते का, की जेणेकरून ज्या ज्या विभागांना आपलं बजेट बनवायचं असतं, लोकांनी मांडलेल्या समस्यांच्या वर आधारित अशा पद्धतीनं आमसभेतून आलेल्या सूचनांवरती या बजेटचं रिफ्लेक्शन झालं पाहिजे असं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. पण दुर्दैवानं या ठिकाणी याच्यापूर्वी मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करून सुद्धा ही आमसभा आपल्याला मार्चच्या आधी घेता आली नाही. आज आपले 10 विभाग शिल्लक आहे आणि म्हणून या संदर्भानं आपल्याला जे प्रश्न विचारायचे आहेत, लेखी प्रश्न विचारावा असं मी सांगितलंय, पण त्यांनी कदाचित आपल्या सगळ्यांचं समाधान होणार नाही आणि म्हणून तुम्ही काय कारवाई कराल या भीतीनं नाही, पण निश्चितपणाने लोकांची गरज आहे. आज या ठिकाणी आपले जे प्रश्न अनुत्तरित राहिलेत, या दृष्टिकोनातून जानेवारी महिन्यामध्ये आपण पुन्हा एकदा एका आमसभेचं आयोजन या ठिकाणी करू.
जानेवारी महिन्याचं आयोजन करत असताना ते एक महिना आधी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये त्याची सूचना ही आपण या ठिकाणी काढू आणि जानेवारी महिन्यामध्ये जे अन्य विभाग जे चर्चेला आले नाही त्यांची चर्चा आधी आणि मग आज झालेल्या विश्वास या ठिकाणी विभाग आहेत याची चर्चा नंतर अशा अनुषंगाने आपण या आमसभेचं आयोजन करू. आज जे प्रश्न आपल्याला विचारता आले नाही वेळे अभावी किंवा या ठिकाणी आपल्या सर्वांना ते महत्त्वाचे वाटतात असे सर्व प्रश्न लेखी स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आपले सन्मान्य बिडवा त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत माझ्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्याची उत्तरं लेखी स्वरूपामध्ये आपल्याला येत्या महिनाभरामध्ये आली पाहिजेत याच्या संदर्भातल्या सूचना सगळ्या विभागांना या ठिकाणी आपण देतोय. आज या ठिकाणी जे जे सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित राहिले आपापले प्रश्न या ठिकाणी मांडले त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. फक्त एवढीच विनंती या निमित्ताने करणार आहे आज इतके प्रश्न या ठिकाणी विचारावेसे लोकांना वाटलेले आहेत त्याच्या पाठीमागे कुठेतरी शासनानं लोकप्रतिनिधींनी आपली सर्वांनीच इथं बसायला सर्वांनीच जाण्याची आवश्यकता आहे की इतके सगळे प्रश्न आज माहितीचा अधिकार उपलब्ध आहे आज सेवा आम्ही कायदा आलाय पण तरी इतके प्रश्न विचाराविषयी लोकांना वाटतायत याचं कारण आपल्या समस्यांचं निराकरण होत नाही ते जाहीर निमित्तानं आम्ही विचारले तर त्याचं उत्तर आम्हाला मिळेल असं कुठेतरी एक आशा वाटते आणि त्या आशेपोटी हे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. जर या प्रश्नांना सुद्धा आम्ही संधी दिली नाही तर मग आमसभेला कोणीच येत नाही फक्त अधिकारीच येते आणि त्यामुळे या प्रश्नांना संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून आमसभा किती वेळ चालू द्या काही वेळेचं निमित्त त्याला हे नाहीये वेळेच त्याला काही बाउंड्री नाहीये आणि त्यामुळे आमसभा जास्तीत जास्त वेळ चालावी फक्त ती चालत असताना सगळ्यांना सोयीस्कर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज चालावं. काही अधिकारी 11 सभेसाठी 10:30 कदाचित आले असतील आणि त्यामुळे या सगळ्यांनाच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या साठीचे योग्य वातावरण असलं पाहिजे म्हणून पुढची आमसभा ही आपण जानेवारी महिन्यामध्ये निश्चितपणे घेऊ. आज या ठिकाणी आलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देऊया. मधल्या कालावधीमध्ये आज राज्य शासनाने सगळ्यांवरती बंधनकारक केलंय आज नाही उद्या प्रत्येकाला सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत त्या खात्यांनी कुठल्या सेवा द्यायच्या त्या सेवा किती कालावधीत द्यायच्या आणि त्या जर दिल्या नाही तर कोणाकडे अपील करायचं याच्या संदर्भातली माहिती आपापल्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध करायची आहे ही लवकरात लवकर आपण सगळ्यांनी करावी अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आज जे जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत ज्या अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्ही आत्ताच आलेलो आहोत आणि म्हणून आम्हाला माहिती नाही असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कार्यालयामध्ये प्रलंबित असलेले अर्ज आपल्या हाताखालच्या कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेले अर्ज याची सगळ्याची माहिती घेऊन एक महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या अर्जांच्या आजचं असलेलं स्टेटस आणि भविष्य काळामध्ये तुम्ही त्याच्यावरती करू इच्छित असणारी कारवाईचं स्वरूप हे लिहून याचा निपटारा करावा अशा सूचना या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतोय. या सूचनांचं पालन आपण जर केलं नाही तर पुढच्या कालावधीमध्ये आपल्यावरती कारवाई करा असं आपल्या वरिष्ठांकडे प्रस्तावित करण्यासाठी या आमसभेमध्ये ठराव घ्यावा लागेल तो घेण्याची वेळ आपण सर्वांनी येऊ देऊ नये अशी माझी आपल्या सर्वांना सूचना आहे.